नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी विशेष माहितीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत ती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद। मी नोकरी समेश्वर या यूट्यूब चॅनलवर प्रथमदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल बटणावर क्लिक करा, जेणेकरून मी कुठेही नोकरीविषयी व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार। तर सुरू करूया जाहिरातीबद्दलची माहिती। उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण दोन प्रकारच्या पदांची भरती होणार आहे। पहिले पदाचे जे नाव आहे ते आहे स्टाफ नर्स आणि दुसरे जे पद आहे ते आहे लॅब टेक्निशियन। अशा एकूण दोनच प्रकारच्या पदांची यामध्ये भरती होणार। तर आता आपण पाहणार आहोत की याची पात्रता काय आहे आणि याची एकूण जागा किती आहे। तर पहा, पहिले जी पद आहे स्टाफ नर्स, याची जी पात्रता मागितली आहे ती मागितली आहे बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम। बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो आणि याची पदसंख्या दिलेली नाही आहे। म्हणजे याच्यात म्हटलं ॲज पर रिक्वायरमेंट, म्हणजे त्यांना जेवढी जेवढ्या पदांची आवश्यकता राहणार आहे तेवढी पद ते यामध्ये घेणार आहे स्टाफ नर्ससाठी। आणि हे जी भरती हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळे तुम्हाला यामध्ये मानधन मिळणार आहे, ते मिळणार आहे 20,000 रुपये महिना। तर दुसरी जी पोस्ट आहे ते लॅब टेक्निशियन, याची जी पात्रता मागितली आहे ते मागितली बी एस सी डी एम एल टी। आणि या जागा ज्या दिलेल्या आहे त्या दिलेल्या नाही आहे ॲज पर रिक्वायरमेंट्स, म्हणजे त्यांना जेवढी आवश्यकता असेल तेवढी जागा ते लॅब टेक्निशियनच्या भरू शकतात। आणि याला मानधन राहणार ती राहणार आहे 17,000 रुपये महिना। म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने ही भरती असल्यामुळे तुम्हाला यामध्ये 17,000 रुपये महिना मानधन राहणार आहे। तर आता आपण जी वयोमर्यादा पाहणार काय मागितली आहे, तर तुमची जी वयोमर्यादा ठरवलेली आहे ती ठरवलेली आहे 11 सप्टेंबर 2020 नुसार 18 ते 38 वर्षापर्यंत। आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत, ओपन कॅटेगरीला 18 ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे। तर बघा, तुमची निवड जी होणार ती होणार आहे अनुभव उच्च शैक्षणिक अर्धा धारकास प्राधान्य, म्हणजे जर हायर एज्युकेशन असेल त्यांना प्राधान्य मिळेल आणि खानपेगी असेल आपल्याला प्राधान्य मिळेल, म्हणजे जे उस्मानाबाद जिल्ह्यातले उमेदवार त्यांना सर्वप्रथम प्राधान्य मिळेल। तर त्यांची जे सविस्तर पात्र अपात्र उमेदवाराची यादी, निवड प्रतीक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबत सर्व माहिती जी आहे ते तुम्हाला www.usmanabad.nic.in या वेबसाईटवर सर्व माहिती तुम्हाला प्राप्त होणार आहे। या वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवर तुम्ही संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता। हा जो अर्ज हा तुम्हाला पोस्टाद्वारे पाठवायचा आहे। तर जी शेवटची तारीख जी आहे ती आहे 11/9 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा हा अर्ज पोस्टाद्वारे पोहोचला पाहिजे, किंवा तुम्ही प्रत्यक्ष स्वीकारला, म्हणजे तुम्ही स्वतः पण नेऊ शकता। म्हणजे उस्मानाबादचे जे प्रॉपर विद्यार्थी असेल किंवा इतर जिल्ह्यातले विद्यार्थी असेल ते तुम्ही स्वतः पण तिथं जाऊन हा अर्ज देऊ शकता। याचा पत्ता जो दिलेला आहे तो दिलेला पहा, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या हा ॲड्रेस जो दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे। तर हा अर्ज दिलेला हा अर्ज तुम्हाला भरून दिलेल्या ॲड्रेसवर सबमिट करायचा आहे। तुम्हाला हा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज तुम्ही एकतर असा अर्ज तयार करून घ्यायचा किंवा हाच अर्ज चांगला जर चांगली प्रिंट जर असेल तर डाउनलोड करून घ्यायचा। हा अर्ज भरून दिलेल्या ॲड्रेसवर 11 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोस्टाला पण पाठवू शकता किंवा प्रत्यक्ष पण नेऊन देऊ शकता। ॲड्रेस तुम्हाला सांगितलं, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे। तर आता आपण पाहणार आहोत की अर्जासोबत कुठले कुठले कागदपत्र जोडायचे आहे। तर इथे दिलेलं पहा, शैक्षणिक अर्हतेबाबतचे सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे काल शाळा सोडल्या तर दाखला, शासकीय अनुभव प्रमाणपत्र म्हणजे अनुभव जर असेल त्याचे प्रमाणपत्र, एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर लावायचं, आणि EWS 10% आरक्षणाचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्र सादर करावीत, म्हणजे तुमच्याकडे जे इतर काही आवश्यक प्रमाणपत्र असेल ते पण तुम्ही सोबत जोडू शकता। तर अशा प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबादची माहिती दिलेली आहे। तुम्हाला या जाहिरातीबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर मी खाली वेबसाईटची लिंक देणार आहोत, त्यावर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।